प्रश्नांच्या बद्दल तुम्ही बोलताय, रस्ते असतील, पाणी असेल किंवा सीवेज वॉटर असेल, मात्र पुणे महानगरपालिकेवर सध्या प्रशासक राज्य असल्यामुळे निवडणुकाच होत नाही आहे. त्यामुळे नागरिकांच्या ज्या तक्रारी आहेत त्या सातत्याने पुढे येत आहेत. सरकार पूर्णपणे अपयशी आहे या सगळ्या गोष्टींसाठी असं वाटतंय. मला आता हळूहळू वाटायला लागलंय की दडपशाही मला फक्त दिल्लीतच वाटायची, ती आता महाराष्ट्रात पण वाटायला लागली आहे. याचं कारण असं की गेले अनेक वर्ष, म्हणजे जवळपास 1.5-2 वर्ष व्हायला लागली, कॉर्पोरेशनचं आणि जिल्हा परिषदचं इलेक्शनच होत नाही आहे. आता काहीच कारण नाही आहे. अशी कुठली इमर्जन्सी पोझिशन कुठेच देशात नाही आहे, किंवा अतिवृष्टी झाली आहे, किंवा कुठे युद्ध चाललंय की महाराष्ट्रात कॉर्पोरेशनचं आणि जिल्हा परिषदचं इलेक्शन होत नाही. आणि त्याचा त्रास नागरिकांना प्रचंड होतोय. आणि नागरिकांनी जायचं कुणाकडे? जे लोकप्रतिनिधी, सत्तेचं विकेंद्रीकरण, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं जे स्वप्न होतं की सत्ता ही विकेंद्रीकरण झाली पाहिजे, ती शेवटच्या माणसापर्यंत गेली पाहिजे, सरपंचापर्यंत ती सत्ता पोचवा, गावापर्यंत पोचवा, असं असताना ती सेंट्रलाइज होते. ती पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये एक व्यक्ती कसं बघणार हो शहर? इथे किती 162 नगरसेवक, 162 नगरसेवकांचं काम एकच व्यक्ती आत्ता करते. इट इज फिजिकली नॉट पॉसिबल. आणि हे दुर्दैव आहे की हे इलेक्शन, म्हणजे आता तर नगरसेवक सगळ्याच पक्षाचे कधी कधी कॉर्पोरेशनमध्ये गेले की मला भेटतात आणि सांगतात आधी आता तुमचं इलेक्शन, मग विधानसभा, आणि जर जमलं तर 2025 आमचं. हे बोलण्यापुरतं ठीक आहे हो, पण त्याच्यात भरभरडला जातोय सर्वसामान्य. अनेक शहरांमधले नागरिक भरडले जात आहेत, त्यांचे मूलभूत प्रश्न असतात. आणि नंतर मग तो शासन आपल्या दारी नावाचा जो कार्यक्रम आहे, ज्याचा मी जाहीर निषेध करते, तो कार्यक्रम म्हणजे करोडो रुपयाचा सर्वसामान्य मायबाप जनतेच्या पैशाचा चुराडा आहे. शासन आपल्या दारी म्हणजे तुमच्या दारात गेलं पाहिजे. आणि आजकालच्या टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये, जेव्हा टेक्नॉलॉजी ड्रिव्हन सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये वॉर्डांमध्ये कम्प्युटर आहे, तर मग वॉर्डमध्ये जे काम होणार आहे त्याच्यात या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही DCM 1 आणि DCM 2 ह्यांना जर जिल्ह्यांमध्ये जात असेल तर हा कुठला उलटा प्रवास सुरू केलेला आहे. म्हणजे चव्हाण साहेबांनी सत्याचं विकेंद्रीकरण करा सांगितलं आणि हे सत्ता कन्सॉलिडेट करतायत, असंच महाराष्ट्रात गेले 1.5-2 वर्ष चालले. माझं म्हणणं आहे शासन आपल्या दारीचा व्हाईट पेपर निघाला पाहिजे, त्याचं एक ऑडिट झालं पाहिजे की खर्च किती केला, त्याच्यात भाषणं कशा पद्धतीची झाली आणि खरंच किती लोकांना सेवा मिळाली. आणि तेच पैसे जर सर्वसामान्य मायबाप जनतेला दिले असते, आमच्या अंगणवाडी भगिनींना दिले असते, ग्रामपंचायती शाळा सुधारण्यासाठी दिले असते, तर त्याचा किती इम्पॅक्ट झाला असता? मला असं वाटतं गोखले इन्स्टिट्यूटने याचा अभ्यास करावा. शिवदूत नावाची एक संकल्पना आणली गेली CMO मार्फत, देश शासन आपल्या दारी प्रोग्रामसाठी ते सगळी मंडळी वापरल्या जातात, दिवाळीला सगळ्यांना गिफ्ट पण गेले. हेच पुढे शिंदे गटासाठी राजकीय काम करणार अशी चर्चा आहे. मला काही आश्चर्य वाटत नाही, सरकारी यंत्रणा आणि पैसा हा स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी जे नवीन काम महाराष्ट्रात सुरू झालंय हे महाराष्ट्राचं नुकसान करणार आहे. आणि आज महाराष्ट्र, लोकांनी कितीही ट्विट केले तरी आज देशाचा सगळा डेटा तुम्ही बघितला तर अनेक जी राज्य जी आधी आपल्या मागे होती ती आज पुढे गेलेली आहेत. इन्व्हेस्टमेंटमध्ये पण तशीच परिस्थिती आहे, सोशल सेक्टर्समध्ये तशी आहे, शिक्षणामध्येही महाराष्ट्राचा नंबर हा खाली गेलेला आहे. मी म्हणत नाही आहे, हे सरकारचा, भारत सरकारचा डेटा म्हणतो. एकीकडे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मुंबईत मात्र CM प्रत्येक शनिवार रविवारी स्वच्छता अभियान राबवत आहेत. मुंबई ठाणे महापालिकेतर्फे अभियान राबवलं जाते, कोस्टल रोडची पाहणी केली जाते आहे. या सगळ्या प्रकल्पावर तुम्ही पहिल्यापासून लक्ष ठेवून होता, कोस्टल रोड असेल किंवा इतर असेल, इथं कुठंतरी कमी पडते सरकार असं वाटते, कारण ज्यावेळी हे सगळं रस्ता पूर्ण होते त्यावेळी मुख्यमंत्री मात्र स्वच्छता अभियान वगैरे करत होते. नाही, स्वच्छता अभियान चांगली गोष्ट आहे, पण चहल हे खूप चांगले अधिकारी आहेत. त्याच्यामुळे जर चहलांना जर सांगितलं, आणि साधारण सरकार कसं चालतं, सगळीकडे मुख्यमंत्री जाणं हे अपेक्षितही नाही आहे, असं असतं. पण मला असं वाटतं तिथे जो कॉन्फ्लिक्ट आहे त्या सरकारमध्ये, या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकारमध्ये, की सकाळी 7 दादा दिसतात पुण्यामध्ये धावपळ करताना, मग लगेच दुसऱ्या दिवशी दादांची ती स्टाईल. आजकाल मुख्यमंत्री सकाळी TV, तुमची चॅनल सकाळी मी रोज बघते, त्याच्या घरातून निघायच्या आधी वर्तमानपत्र वाचते, चॅनल बघते आणि मग घराच्या बाहेर जाते. त्याच्यानंतर आज तीच दादाची स्टाईल,
ही माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली दिसते. इतके वर्ष मी काय मुख्यमंत्र्यांना 7-8 वाजता कुठले इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट घेताना बघितलं नाही. त्याच्यामुळे हे जे काय ट्रिपल इंजिन खोके सरकारमध्ये चाललंय त्याचाच एक हा वेगळा भाग दिसतोय. न्यू एपिसोड म्हणजे स्वच्छता अभियानासाठी कॉर्पोरेशन आहे ना एवढं मोठं. या देशातलं सगळ्यात मोठं कॉर्पोरेशन हे मुंबई कॉर्पोरेशन आहे. तिथे आदरणीय माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चेहलांचं काम करायचं, त्याच्याऐवजी तिथे जर इलेक्शन घेतली असती नगरसेवक असते महापौराचं काम हे वेगळं असतं आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं काम वेगळं असतं. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांनी पाहणी जरूर करावी पण त्यांना रिपोर्ट येतो. आज टेक्नॉलॉजीमुळे फार काय डेटामुळे फार काही गोष्टी मॅप करणं अवघड नाही आणि आमची अपेक्षा आहे की जरूर महाराष्ट्राच्या माननीय आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ह्याचा आढावा घ्यावा. पण त्यांनी स्वतः सगळीकडे फील्डवर गेल्याच्या ऐवजी ते जर तिथून म्हणजे फ्रॉम द टॉप एक आदेश दिला की देअर बी झिरो टॉलरन्स. जर फक्त मुंबई कशाला, राज्यातली सगळी नगरं साफ करा, मुंबईत कशाला. स्ट्रॅटेजिक नको आहे, जेन्युइन पाहिजे. शक्यता नाकारता येत नाही पण नुसती एक नाला सफाई करून आणि सकाळी 8 वाजता जाऊन प्रश्न सुटत नाही तो. मुंबईमध्ये 24/7 एक इलेक्शन घेऊन लोकांपर्यंत नगरसेवक आणि त्या महापौरांनी पोहोचलं पाहिजे. राज्याची ओळख एक सुसंस्कृत राज्य म्हणून आहे, मात्र याच राज्यात थेट खासदार आणि आमदार अब्दुल सत्तार मेहता थोडक्यात मंत्रीच आहेत ते आणि खासदार हेमंत पाटील यांच्यात अगदी शिवीगाळपर्यंत भाषा होते एकमेकांच्या मध्ये. जरी तो त्यांचा विषय असला तरी हे काय आदर्श ठेवत. मी तुम्हाला खरं सांगू, पुणे मध्ये जी घटना झाली ही माझ्यासाठी वैयक्तिक धक्कादायक होती. सत्तेमध्ये असलेले अनेक लोक त्या व्यासपीठावर होते असं तुमचं चॅनल दाखवते. मी तिथे तर नव्हते. मी तुमच्या चॅनलवर जे व्हिज्युअल्स पाहिले त्याच्यातून हे बोलते. एका सत्तेत असलेली व्यक्ती एका पोलिसावर आणि त्यांच्याच एका सहकार्याच्या मित्रपक्षाच्या कार्यकर्त्याला ज्या पद्धतीने वागवते हे सुसंस्कृत महाराष्ट्र नाही. आणि मी तुम्हाला सांगते की मी त्यात पक्षातही नाही, मी सरकारमध्येही नाही, पण ह्या राज्याच्या पोलिसांचा जर अपमान कोणीही करत असलो, आम्ही सरकारमध्ये असू दे किंवा विरोधात, त्याचा जाहीर निषेधच मी करते. आणि मी देवेंद्रजींना विनम्रपणे सांगते की देवेंद्रजी तुम्ही काहीतरी त्याच्यावर भाष्य केलं पाहिजे. कारण का एरवी छोट्या मोठ्या गोष्टींवर देवेंद्रजी बोलतात पण ही इज द टीम लीडर. ते आज या राज्याचे गृहमंत्री आहेत. इट इज हिज मॉरल ड्युटी की त्यांच्या पोलिसावर आज हल्ला झालेला आहे, त्यांनी त्या माणसाला ज्यांनी हल्ला केला त्याला बोलून घेतलं पाहिजे आणि पब्लिकली अपॉलॉजी केली पाहिजे. कारण का ते गृहमंत्री आहेत आणि त्यांच्या मित्रपक्षाच्या माणसाला त्यांनी मारलं. तो कधीतरी आमच्याबरोबर एकत्र होता ना. त्या मित्रपक्षाला सहन करायचे असेल, मी अपमान नाही सहन करत. कारण का जो गलत है वो गलत ही है. मित्रपक्ष काहीच बोलत नाही, स्वतः दादांच्या समोर हे सगळे झाले. दादा नाही नाही मला नाही मला नाही वाटत. दादा तुमच्या चॅनलवर दादा होते तिथे. दादा आहेत का? मला वाटतं त्यांचे बाकीचे दादा पण स्वतः होते. दादांच्या कार्यकर्त्याला मारलं, कार्यक्रम झाला मग पोलिसाला मारलं. मग तुम्ही हे जर कन्फर्म असेल तर मी एक ओपन लेटर दादांना आणि मुख्यमंत्री आणि म्हणजे DCM 1 DCM 2 आणि मुख्यमंत्र्यांना लिहिणार आहे. आणि ते ओपन पत्र असेल की हे महाराष्ट्राची संस्कृती नाही. आणि तुम्ही जर त्या आणि मला सांगू नका की त्यांच्यावर केस केली. नुसतं केस नाही, वी वॉन्ट अ पब्लिक अपॉलॉजी. तुम्ही त्या कार्यकर्त्याचीही माफी मागितली पाहिजे आणि तुम्ही पोलीस अधिकाऱ्याची तर माफी मागितलीच पाहिजे. आणि जर देवेंद्रजींनी त्या पोलिसाला प्रोटेक्ट केलं नाही तर आम्ही करू. आणि मी आजपासून सांगते, मी आज 48 तास विनम्रपणे देवेंद्रजी जर हे चॅनल बघत असतील तर मी देवेंद्रजींना हात जोडून विनंती करते. हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, हा छत्रपतींचा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. आणि देवेंद्रजींनी जर काही केलं नाही आणि आम्हाला अपॉलॉजी मिळाली नाही त्या व्यक्तीला, मला काय करायचं ते त्या पोलिसाला आणि त्या कार्यकर्त्याला, तर त्या दोघांच्या वाचिनी त्यांची भगिनी म्हणून सुप्रिया सुळे लढेल त्यांच्यासाठी. त्या दिवशी गृहमंत्री पुण्यातच होते, पिंपरीमध्ये त्यांचा कार्यक्रम होता. त्यावेळेस त्यांना हे विचारलं असता त्यांनी म्हटलं की वरवर हे सगळं कानावर आलं, थेट त्यांनी बोलणं टाळलं किंवा कारवाई करू अशा पद्धतीचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं नाही. इनडायरेक्टली पाठिंबाच दिलेला आहे. लोकांना आवडत नाही मी बोललेलं. भ्रष्ट जुमला पार्टी माझ्यावर नाराज होते पण डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ. ह्या राज्यामध्ये देवेंद्रजी गृहमंत्री झाले की क्राईम वाढतो,
आपल्या पुण्यामध्ये परवा खून तुमच्या चॅनलवर दाखवलं ते दिवसा ढवळ्या खून झालेला आहे. दिवसा ढवळ्या सिंहगड रोड वारज्यामध्ये गाड्या फोडल्या जातात. कम्प्लीट फेलियर ऑफ द होम मिनिस्ट्री. गृहमंत्री करतायत का या राज्याचे? आणि जेव्हा जेव्हा तुम्ही डेटा काढून बघा, जेव्हा जेव्हा देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री होतात, सगळ्यात जास्त क्राईम हा नागपूरला होतो आणि क्राईम कॅपिटल आहे हे मी नाही भाषण केलेलं. आज त्यांचे मित्र पक्ष जेव्हा त्यांच्या विरोधात होते तेव्हा देवेंद्रजींवर आरोप याच लोकांनी केलेले. एकीकडे तुम्ही शासन आपल्या दारी याच्यावर टीका करताय, पण दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणतायत की आम्ही जेव्हा दिल्लीला जातो तेव्हा कुठलाही मुजरा करण्यासाठी जात नाही तर आर्थिक मदत आणण्यासाठी जातो. राज्याला काही आर्थिक मदत मिळाली असं वाटतंय? हा, मला तर ती दिसत नाही आणि डेटा वाईज सांगा ना. आणि जर दिल्लीला जाऊन मुजरा करत नसतील तर आनंदाची गोष्ट आहे, पण अतिशय प्रांजळपणे मला माननीय आदरणीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे की तुम्ही जर दिल्लीला गेला असाल तर तेव्हा इथेनॉल पॉलिसीवर काय तुम्ही बोलला? कांद्याला भाव मिळावा किंवा कांद्याचा एक्सपोर्ट निर्यात जी थांबवली आहे त्याच्यावर तुम्ही काय केलं? मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबद्दल तुम्ही काय केलं? पाणबुडीच्या प्रकल्पाबद्दल तुम्ही काय केलं? फॉक्सकॉनबद्दल तुम्ही काय केलं? सुरतला एवढं मोठं डायमंड बोस गेलं त्याच्याबद्दल तुम्ही दिल्लीला काय जाऊन बोलला? या 5-6 प्रश्नाची त्यांनी उत्तरं, म्हणजे इन्व्हेस्टमेंट्स, शेतकरी आणि आज जी परिस्थिती राज्यामध्ये आरक्षणाची आहे, या 3 विषयाबद्दल दिल्लीला जाऊन ते काय बोलले ह्याच्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण द्यावं. आणि ह्याच्याबद्दल जर चर्चा झाली असेल तर निर्णय काय झाला हे आम्हाला कळलं पाहिजे. इथेनॉल, कांदा, दूध, सोयाबीन आणि कपाससाठी मी जेव्हा पार्लमेंटमध्ये रोज 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 बोलत होतं, भारतीय जनता पक्षाचेही लोक येऊन मला म्हणायचे, ताई तू एक ही आहे जो बोल रही है, हमारे यहाँ से इथेनॉल पे कोई बोल नाही. आणि आज इथेनॉल पॉलिसी इफेक्ट सगळ्यात जास्त कोणावर होते? तर सगळ्यात जास्त साखर कारखाने या देशात कुठल्या पक्षाकडे असतील तर ते भ्रष्ट जुमला पार्टी भारतीय जनता पक्षाच्या लोकांकडे आहेत. आणि त्यांचीच सगळी लोकं दिल्लीला आली होती, पार्लमेंटमध्ये आली होती आणि ते मला भेटले आणि म्हणाले की थँक्यू, भारतीय जनता पक्ष काही रेस करत नाही, तुम्ही पार्लमेंटमध्ये बोलला, थँक्यू व्हेरी मच. ताई, पक्षाचं बंड व्हायच्या आधी अजित पवार हे रोहित पवारांचं नेहमी सातत्याने कौतुक करत होते, तरुण आमदार म्हणून त्यांना संबोधित करत होते. मात्र तेच अजित पवार आता थेट रोहित पवारांना बच्चा वगैरे असं संबोधतायत, थेट पत्रकार परिषदेत असं बोलतायत, काय नेमकं याच्या मागचं कारण वाटत असावं किंवा काय? ठीक आहे दादा, वयानी तो काका आहे रोहितचा, थोडं काय बोललात एवढं कशाला आपण कोणी मनाली लावून घेतो ना. रोहित मनाला लावून गेला आणि मला असं वाटतं की वयामुळे दादा 65, रोहित 40 तिचा आमचा रोहित आणि दादा आमचा 65 वर्षाचा आहे, तर आपल्या काकांनी वयानी एवढा मोठा आहे त्यांनी एखाद्या वेळेस आपल्याला काही सांगितलं, इट्स ओके यार. दादा दादाचा प्रश्न नाही, दादा आहे ना वयानी मोठा, दादा 65, दादाचा सिनियर सिटीजन ना. दादाना सिनियर सिटीजन काय? कोण कोणामुळे खासदार झाले हे खासदारालाही माहिती आहे. दादा बोलले की ठीक आहे, लोकशाही आहे, बोलायचा अधिकार आहे सगळ्यांना, त्याच्यात काय. काही काल मराठा आरक्षणाच्या संदर्भाने चंद्रकांत पाटील असं म्हणाले, 60 साली तुमची सत्ता आली तेव्हापासून इतके वर्ष तुम्ही राज्य केलं, मराठा समाजाला न्याय नाही दिला आणि आता प्रश्न विचारतात. असं कोण कोणाबद्दल बोललं? चंद्रकांत पाटील, शरद पवारांचं नाव न घेता त्यांनी टीका केली. कसं आहे तुम्हाला खरं सांगू, शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय हेडलाईन होत नाही हे 50 वर्ष महाराष्ट्र बघतोय. त्याच्यामुळे त्यांना जर वाटत असेल की आदरणीय पवार साहेबांचं नाव घेऊन आपली हेडलाईन होते तर होऊ दे ना. आधीच भारतीय जनता पक्षांनी त्यांच्यावर एवढा अन्याय केलाय, तुम्ही करू दे ना त्यांची हेडलाईन, व्हॉट इज युअर प्रॉब्लेम यार? ते म्हणतात की इतके वर्ष सत्ता होती, ह्याचा त्यांना उत्तर तुम्ही विचारला गेला, मी कसं सांगणार? समाजाला न्याय नाही दिला असं म्हणते हो, पण मग ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. एक तर ही लोकशाही आहे, त्यांचा पक्ष त्यांच्यावर इतका अन्याय करतोय, ते एखादा भाष्य करून त्याची बातमी होणार असेल आणि त्याची क्लिपिंग दिल्लीला जात असेल तर कशाला त्यांचं नुकसान? त्यांचा पण पक्ष नुकसान करणार, तुम्ही पण त्यांचं नुकसान करायचं, मी पण नुकसान करायचं, टू मच यार. ते असं म्हणाले की मराठा म्हणून स्वतंत्र आरक्षण देणार आहे भाजप. स्वागतच आहे, आम्ही वाटच बघतोय त्या प्रस्तावाची. धनगर, मराठा, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा कुठलाही प्रस्ताव ट्रिपल इंजिन खोके सरकारने आला आणि तो सगळ्यात व्यवस्थित टिकणारा असेल तर आम्ही पूर्ण ताकदीने त्यांना सपोर्ट करू इथे पण आणि दिल्लीत. अजित पवार गटाकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आले, पिंपरी चिंचवडमध्ये मेळावे झाले, बारामतीला झालाय, आज जो मेळावे होते नवी मुंबईत वगैरे, नवाब मलिकांचे फोटो देखील लावण्यात आले, माझं समजायचं का मलिक त्यांच्याकडे गेले आणि ह्या शक्तीप्रदर्शनाचा अर्थ नेमका काय? नाही, आता नवाबभाईंचा फोटोचं काय करायचं हा प्रश्न मला नाही, देवेंद्र फडणवीसांना विचारा.
कारण का देवेंद्र फडणवीसांनी कुठलीच मर्यादा ठेवलेली नाही आहे. त्यांनी मर्यादा आणि मान सन्मान हा मित्रपक्षाचा करायला पाहिजे होता. एवढी माझी मी देवेंद्रजींना खूप सुसंस्कृत समजते. त्याच्यामुळे माझी अपेक्षा होती की जर त्यांना नवाबभाईंबद्दल काय बोलायचं असतं तर ते दादाच्या कानात बोलू शकते, भेटून सांगू शकत होते, फोनवर सांगू शकत होते. खूप कम्युनिकेशन चॅनल्स असतात माणसाला निरोप द्यायचा असेल तर. पण एक पत्र ट्विट करून नवाबभाई आणि त्यांच्या गटाला एम्बॅरेस करणं, त्यांना एक चौकटीत टाकणं आणि कोलॅटरल डॅमेज ना, इकॉनॉमिक्समध्ये एक थिअरी आहे, त्या थिअरीमध्ये करायला आपण एक जातो आणि होतं दुसरंच. अनइंटेन्शनल लॉ ऑफ अनइंटेन्शनल कॉन्सिक्वेन्सेस त्याला म्हणतात. करायला गेले, एम्बॅरेस करायला गेले अजित पवार गटाला, त्याच्यातून बदनामी केली त्यांनी आमच्या नवाबभाईंची आणि कोलॅटरल डॅमेज आमच्या प्रफुल्लभाईंचं झालं. हे तुमच्याच चॅनलनी सगळं दाखवलं. त्याच्यामुळे इकॉनॉमिक्सचा जो लॉ आहे, म्हणजे आता देवेंद्रजींनी ते स्ट्रॅटेजिक केलं की नवाबभाईंचा पण अपमान करा, प्रफुल्लभाईंना पण अपमान करा, ते त्यांच्या आघाडीत असेल तर मला माहिती नाही. पण कॉन्सिक्वेन्सेस जे इकॉनॉमिक्सची थरी आहे तो खेळ देवेंद्रजी 100% यांच्यावर खेळलेला आहे. आणि मला असं वाटतं माझ्यासाठी तो चुकीचा आहे की मित्रपक्ष, आणि मी दिल्लीत खूप वर्ष पाहते की तुम्ही भारतीय जनता पक्षापेक्षा लांब असाल ना तेव्हा तुम्ही तरता, त्यांच्या जितकं जवळ जाताना ते डेंजर असतं. त्यांचे सगळे मित्रपक्ष संपवले त्यांनी प्रत्येक राज्यामध्ये. डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ. कसं आहे, आदरणीय माननीय भुजबळ साहेब माझ्या वडिलांच्या वयाचे, त्याच्यामुळे माझ्या वडिलांच्या वयाचा माणूस जेव्हा काहीतरी बोलतो तेव्हा माझ्यावर झालेले संस्कार मध्ये भुजबळ साहेब वयाने खूप मोठे आहेत, माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल बोलणं हे मला शोभत नाही. त्यांचं एक मत असेल, ही लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये त्यांना बोलायचा अधिकार. तुम्ही भाषणात बोललेत की माझ्या खांद्यावरचं ओझं आता नाही उतरलंय, नेमकं काय त्याचा अर्थ काय? नाही, खांद्यावरचं ओझं असं होतं की ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष आमच्यावर हल्ले करायचे, भ्रष्टाचाराबद्दल सातत्याने आमच्यावर आरोप करायचे, नावं घेऊन, मुश्रीफ साहेब असेल, अनेक नावांबद्दल, आणि माझ्याकडे तर 24 लोकांची लिस्ट आहे ज्यांच्यावर आरोप केले आणि भारतीय जनता पक्षाने आरोप केले. यामिनी ताई, मी परवाही कुठेतरी बोलले, मला 3-4 दिवसापूर्वी, यामिनी जाधवांची आणि माझी कधी ओळख नव्हती, पण यामिनी ताईंची आणि माझी ओळख महाविकास आघाडीत झाली. अतिशय सुसंस्कृत गोड महिला, म्हणजे मला अतिशय यामिनी ताई आजही प्रिय आहेत. आणि मला यामिनी ताईंच्याबद्दल मला आस्था आहे कारण त्यांना कॅन्सर झाला होता. ज्या पद्धतीने त्या कॅन्सरला ती आमची भगिनी लढली आहे, मान गए यामिनी ताईंना. पण यामिनी ताईंना कॅन्सर असताना सगळ्यांना माहिती होतं, त्या लढत होतं, कुटुंब लढत होतं, त्यांचे मिस्टर लढत होते, पोरं लढत होती. कॅन्सर घरात झाल्यावर काय होतं हे मी फार जवळून पाहिलं आहे. हे सगळं कॅन्सरचं त्यांच्या घरात आजारपणं चालू असताना भ्रष्ट जुमला पार्टीने त्यांच्यावर इन्कम टॅक्सची रेड केली, आयटीची रेड केली. पुढे काय झालं आहे सगळ्यांना माहिती आहे. काय करावं त्या माऊलीनी, यामिनी ताईंची काय चूक ह्याच्यामध्ये? ही दडपशाही नाही तर काय? अशी किती उदाहरणं, माझ्याकडे डेटा आहे. मी कधी आणि मी आमच्या पक्षातल्या ची नावं बोलतच नाही आहे, तो आरोपांचा वेगळा. त्याच्याबद्दल मी ते कोल्हापूरचे कोण हो, गाडगे, समरजित गाडगेंना तर 50 वेळा प्रश्न विचारला आणि भारतीय जनता पक्षाला. मुश्रीफ साहेबांच्या घरावर ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष आणि समरजित गाडगेंनी हल्ला केला, मान गए. मी नेहमी म्हणते, मी कितीही कौतुक केलं तरी मुश्रीफ साहेबांच्या ज्या भाभी आहेत, मान गए, त्यांना खरंच मी नेहमी सलाम करते. काय लढली आहे ती ईडी आणि सीबीआयच्या विरोधात. नंतर ते पालकमंत्री झाले, मग समरजित गाडगे आणि भारतीय जनता पक्षांनी सांगितलं पाहिजे की मुश्रीफ साहेबांचे आरोप खरे होते का खोटे. खरे असते तर काय करायचंय, मोदीजी सांगतात ना खाऊंगा ना खाणे दुंगा, मग त्याचं काय झालं? आणि जर खोटे असतील तर भारतीय जनता पक्ष आणि समरजित गाडगे जबाब दो. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माफी मागितली पाहिजे की आम्ही हसन मुश्रीफांवर जे आरोप केले ते खोटे होते. याचं उत्तर कोण देणार? याचं उत्तर भ्रष्ट जुमला पार्टीने दिलं पाहिजे. विरोधकांवर आरोप करताना चंद्रकांत पाटलांनी काल जाहीर भाषणात असं म्हटलं की काही लोक असे त्यांच्याकडे सत्ता नसली की दंगली घडतात, राज्यात जातीय संघर्ष निर्माण होतो. या आरोपाकडे तुम्ही कसं बघता? मबियाच्या नेत्यांवर त्यांनी टीका केली आणि म्हणताना असं म्हटलं की एका ज्येष्ठ नेत्याबद्दल त्यांना ते बोलायचं. कोणाबद्दल बोलत होते मला माहिती नाही, एकतरी विरोधकांबद्दल. ठीक आहे ना, विरोधकांबद्दल त्यांना स्वतःचं बिचाऱ्यांना भ्रष्ट जुमला पार्टीचं स्वतःचं काम सांगायला काही नाहीच आहे.
त्याच्यामुळे आमच्यावर हल्ला केलाय. 200 आमदार असते तर मी विरोधी पक्षाचा कॉग्नन्सच नसता घेतला. मी एवढं काम केलं असतं ना की मी फक्त माझ्याच्या कामातच पाडा वाचला असतं, तसं नाही आहे तिथे. त्याच्यामुळे ते सगळे कॉम्प्रोमाइज आहे. त्याच्यामुळे बिचारे काय करणार, आमच्याशी आमच्यावर हल्ला केल्याशिवाय दुसरं काही बोलूच शकत नाही. आणि होम मिनिस्ट्री त्यांच्याकडे आहे, इंटेलिजन्स काय करते त्यांचं. जालन्याची घटना झाली, हो गृहमंत्री काय करत होते, कम्प्लीट इंटेलिजन्स फेलियर. अरे महिलांवर यांनी जालन्यात हल्ला केला, पोरांवर यांनी जालन्यात हल्ला केला, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. इट्स अ कम्प्लीट फेलियर ऑफ द होम मिनिस्टर. हे गृहमंत्री रिस्पॉन्सिबल आहे त्यासाठी. आणि पुण्यात होतात त्या घटना, पुण्यात आज मला महिला भेटतात आणि म्हणतात आम्हाला त्या कोयता गँगची ताई भीती वाटते. आमचं सरकार असताना होती का कोयता गँग? आता कुठून उभ्या हो, तुमच्याच चॅनलवर तुम्ही दाखवता खून झालेला, कालच पाहिला, दिवसभर तुम्ही बातमी दाखवली एका माणसाला गोळी मारली. काय चाललं या राज्यामध्ये? 9 जानेवारीला मोदीची बैठक होती आहे तिन्ही पक्षाचे मुख्य नेते आणि तुम्ही आणि जयंत पाटील सुद्धा असणार आहेत. जागावाटपाबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते. फुल कॅम्पेन वर चर्चा होईल त्या दिवशी, कॅम्पेन, मॅनिफेस्टो, सीट शेअरिंग, सब कुछ. उरणमधल्या शाळेमध्ये 5-3 ते 8 मधल्या विद्यार्थ्यांना थेट आसाराम बापूंचे पुस्तक दिले गेले, नवीन संस्कार देत आहे का महाराष्ट्र सरकार? करतय काय? हे जर होत असेल तर या राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे. तुम्ही छत्रपतींचं, शाहू फुले, आंबेडकरांच्या विचारांचं बद्दल बोलतात आणि मग ही पुस्तकं जातात कशी तिथे? काय करतंय राज्याचं सरकार? आणि ही बातमी असेल तर प्लीज मला सांगा, मी लगेच आता ट्विट करून महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्याला प्रश्न विचारते. भाजपची 45+ मिशन अशी जी लोकसभेची स्ट्रॅटेजी आहे त्याची बैठक आहे, दिग्गज नेते आज बैठकीत पुण्यासाठी हजर आहे. तो त्यांचा अंतर्गत विषय आहे, मला काय दुसऱ्याच्या घरात कशाला बघायचं. जितेंद्र आवड यांनी जे काही वक्तव्य केलेलं होतं तुमच्या शिर्डीच्या शिबिरामध्ये, तुम्ही सुद्धा तिथे होता, त्याच्यावरनं बराच वाद निर्माण झालेला आहे. जितेंद्र आवड यांच्यावरती विविध ठिकाणी 5 गुन्हे दाखल झालेले आहेत, भाजप आक्रमक झालेला आहे, नेमकं राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय आहे त्यांच्या विधानामध्ये? जितेंद्र आव्हाडांनी स्वतः स्पष्टीकरण दिलेलं आहे, त्याच्यामुळे आमच्यासाठी तो विषय संपलेला आहे. ठीक आहे ना, एकटे पडलेले वगैरे काही नाही, ते स्वतः म्हणाले की मी त्याचं स्पष्टीकरण करतो, त्यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे, विषय संपला आहे. पुढे झाला ना, इथे पुण्यामध्ये पाण्याचा प्रश्न आहे, जितेंद्र आव्हाडांनी त्यांचं जी भूमिका होती ती त्यांनी मांडलेली, त्याचं स्पष्टीकरण केलंय. मला वाटतं त्या विषयावर पडदा टाकूया. आणि आज पुण्यामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, त्याच्यावर या मिशन 45 5 मिनिटं का होईना त्यांनी चर्चा करावी. कारण का जेव्हा इलेक्शनमध्ये जातील ना 45 खासदार करण्यासाठी, तेव्हा याच भगिनी हांडा घेऊन त्यांना घरात त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, हे माझं वाक्य लक्षात ठेवा. सत्ताधारी अर्थातच याचं कारण असं, आता मला नाही स्ट्रॅटेजी माहिती, त्यांना केओस करायला लागेल. कारण का माननीय आदरणीय भुजबळ साहेब जे माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत, याचा अर्थ अनुभव किती मोठा आहे. त्याच्यामुळे माझ्या वडिलांच्या वयाचा माणूस एवढे मोठे राज्याचे नेते उपमुख्यमंत्री होऊन गेले, माझ्या वडिलांच्या वयाचे, म्हणजे तुम्ही किती मोठा अनुभव आहे त्यांचा बघा. त्या वयाच्या माणसाला कॅबिनेटमध्ये न बोलून बाहेर तुमच्या चॅनलवर आरक्षणावर बोलायला लागतंय, ऑब्व्हियसली देर इज अ केओस. मग लोकांना आवडत नाही जेव्हा राऊत साहेब म्हणतात की गँगवॉर चालली आहे त्या ह्याच्यात. भुजबळ साहेबांसारख्या इतक्या वरिष्ठ मोठ्या वयस्कर नेत्याला जर बाहेर येऊन चॅनलशी बोलावं लागत असेल तर याचा अर्थ भुजबळ साहेबांचा आरक्षणाबद्दल कोणी कॅबिनेटमध्ये ऐकतच नाही आहे. त्यामुळे मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबद्दल महाराष्ट्र सरकार नक्की काय करतंय, का नेहमीसारखं फसवणूक करतंय असंच दिसतंय. 7 दिवसांचा वेळ दिला होता सर्वेक्षणाला, त्याला आता 2 दिवस गेले, 5 दिवस उरले आणि सॉफ्टवेअरच तयार नाही अशी सर्वेक्षण एवढ्या मोठ्या राज्याचं 7 दिवसात होऊ शकतं का? शासन निर्णय काढलाय, शासन काही निर्णय करेल? शासन आपल्या दारी पण येत आहे, प्रश्न सुटलेत का? काय भूमिका नाही आहे, पण हे करणारीच फिजिकली इम्पॉसिबल, एवढा मोठा राज्य आहे. काय मागणी कराल? माझी मागणी कराल, जे काय कराल ते पारदर्शक करा आणि खोटं बोलू नका, लोकांच्या भावना दुखवू नका. तारीख पे तारीख चालली आहे, म्हणजे ते सिनेमामध्ये दाखवतात ना, तारीख पे तारीख येते या देशात, तसं आरक्षणाची तारीख पे तारीख चालली. 5 दिवसानंतर अहवाल तयार केला, बघूया आता कसा अहवाल तो कसा. आता ते आता महाराष्ट्र सरकारचं युतरे प्रस्ताव बघूया. गृह खात्याच्या फेल्युअर बद्दल बोललात, काल सोलापूरमध्ये ना जनाक्रोश मोर्चा होता, नितेश राणे आणि टी राजा सिंग जे भाजपचे आमदार आहेत तिथे देखील मोठा लाठीचार झाला हिंदू जनाक्रोश मोर्चामध्ये. तरीही गृहमंत्र्याकडून किंवा गृह खात्याकडून कुठलंही स्पष्टीकरण आलं नाही, तरुणांवर मात्र गुन्हे दाखल करण्यात आले. याचं कारण असं की महाराष्ट्राचे गृहमंत्री मिशन 45 किंवा त्यांना अधिकार पण किती नक्की आहेत, कारण का मला देवेंद्रजी तेवढे टीव्हीवर दिसत नाहीत. दादा दिसतात, मुख्यमंत्री तर रोजच दिसतात,
पण देवेंद्रजी मला आधीसारखे टीव्हीवर दिसत नाहीत. पहिली 5 वर्ष देवेंद्रजी रोज सीएम महाराष्ट्र म्हणून रोज काही ना काहीतरी आमचं पटो ना पटो, पण ते टीव्हीवर व्हिजिबल असायचे. आजकाल ते दिसतच नाहीत. कधीतरी दिसतात, नागपूरच्या एअरपोर्टला येतात, समोर ते चॅनल्स असतात, एखादा प्रश्न घेतात, नमस्कार करतात आणि पुढे जातात. त्याच्यामुळे देवेंद्रजी खरंच या सरकारमध्ये किती ॲक्टिव्ह आहेत, त्यांना किती अधिकार दिलेत, हा प्रश्न एक माझ्यासाठी एक खूप कोडा आहे. कारण का माझ्या देवेंद्रजींकडून खूप अपेक्षा आहेत. त्यांच्यावरच अन्याय झालाय. देवेंद्रजींवर अन्याय झालाच आहे. अहो, तुमच्या मुलाला 105 मार्क मिळाले, प्रशांत दादाला 40 मिळाले, मला 40 मिळाले, आणि तुम्ही ह्यांचा नंबर पहिला लावला, माझा दुसरा आणि तुमचा तिसरा, हा तुमच्यावर अन्याय नाही? मी नेहमी म्हणते देवेंद्रजींवर अन्यायच झालाय. म्हणजे वर्गात रेसमध्ये पहिले आले आणि तुम्ही मागे बसवले, आणि दरवेळी त्यांचा कट्टू साईज, त्यांना मुख्यमंत्री असणाऱ्या माणसाला उपमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यातून हाफ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री टू मच यार, बहुत ज्यादा हो गया. आता तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. जितेंद्र आव्हाडांसंदर्भातला आणखी भाजपा असं म्हणते की पवार साहेब त्या स्टेजच्या समोर होते, त्यांनी त्याचं स्पष्टीकरण द्यायला हवं किंवा मग त्याचा अप्रत्यक्षपणे पाठिंबाच आहे असा एक. अहो, भारतीय जनता पक्षाला शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय हेडलाईन होत नाही. 300 खासदार, 200 आमदार, तरी इट्स अन ऑब्सेशन, इट्स व्हेरी फ्लॅटरिंग. म्हणजे शरद पवारांना खूप फ्लॅटर्ड वाटलं पाहिजे. थँक्यू.